हसनाबाद इथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केला होता. तसंच समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुबद्दल चुकीचं वक्तव्य करून समाजात संभ्रमाचं वातावरण तयार केलं असून त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलंय. उच्च न्यायालयानं औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या निकालाविरुद्ध संभाषण केलं आणि न्यायालयाचाही त्यांनी अवमान केलाय. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानं संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरलेली आहे. शिवप्रेमींच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो हे टाळण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना अशोक पवार आणि समाज बांधव यांच्या वतीनं देण्यात आलंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील पवार, गजानन वनारसे, ज्ञानेश्वर वनारसे हे उपस्थित होते. शिवाजी महाराज हे सर्वांचे होते, सर्व जाती धर्मांचे होते. सर्व जाती धर्मांनी इथे येऊन निषेध करायला पाहिजे होता, पण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं आणि येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वरून आदेश आल्यामुळं त्यांनी या निषेधामध्ये आपला सहभाग नोंदवलेला नाही. कारण सांगतो की राज्यपाल त्यांचेच, केंद्रात सत्ताचीच आणि उपदेश देणारेच. मग एक म्हणायचं आहे की जर छपतीचा उपयोग फक्त राजकारणापुरतं करतायत का? सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.